देवकीनंदन ठाकूर महाराज यांच्या श्रीमद भागवत कथा महायज्ञास शनिवारी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. सोलापुरात प्रथमच धर्मरत्न परमपूज्य देवकीनंदन ठाकूर महाराज यांचे श्रीमद भागवत कथा महायज्ञ या कथेवर प्रवचनाचं आयोजन करण्यात आलं असून शनिवारी या प्रवचनास मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात प्रारंभ झाला. भागवत ग्रंथाच्या आरतीनं प्रवचनाचं उद्घाटन करण्यात आलं. याप्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख, संयोजक रामकृष्ण सुंचू, संतोष कामून, रवी भंडारे, वेणुगोपाल गुडेली, गणेश सुंचू, बालाजी पाकायाल यांची प्रमुख उपस्थिती होती. भव्य मंडप आणि व्यासपीठावर आकर्षक सजावट करण्यात आली होती. विठ्ठल, रुक्मिणी, श्रीकृष्ण आणि संत तुकाराम महाराजांच्या प्रतिमा व्यासपीठावर ठेवण्यात आल्या होत्या. प्रारंभी विश्वशांती प्रार्थना म्हणण्यात आली, त्यानंतर विठुरामाचा जयघोष करून प्रवचनाला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी श्रीमद भागवत महात्म्य व्यास नारद संवाद कुंती स्तुती या विषयावर देवकीनंदन ठाकूर महाराजांनी प्रवचन दिलं. त्यांच्या ओजस्वी वाणीतील प्रवचनाला भक्तांनी राधे राधेचा जयघोष करून दाद दिली. दरम्यान यावेळी बोलताना देवकीनंदन ठाकूर महाराज म्हणाले की भगवान विठ्ठल हे श्रीकृष्णाचं रूप आहे. ज्याच्या जीवनात श्रीकृष्ण आणि विठ्ठल नाही त्याच्या जीवनात आनंद नाही. हरिकथा आणि भजन यातच जीवनाचा आनंद मिळतो. नास्तिकांना हे सर्व दिखावं वाटेल, पण आस्तिकांसाठी हे सर्वोच्च आनंद देणार आहे. देशभक्त, विठ्ठलभक्त आणि धर्मभक्त बना, जीवन अतिसुंदर आणि श्रेष्ठ होईल. मंत्र आणि भजन यांच्यामध्ये इतकी ताकद आहे की कधीही देवाचं दर्शन होईल. प्रत्येक कणात देव आहे हे लक्षात ठेवा. सूर्य फक्त माणसाच्या बाहेरील अंधकार दूर करेल, मनातील अंधकार गुरुच्या शरणानं दूर होईल, असंही देवकीनंदन ठाकूर यांनी सांगितलं. सच्चिदानंद रूपाय सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्यादि हेतवे विश्वोत्पत्यादि हेतवे. कौन कौन इंतजार कर रहे थे 7 तारीख का? कर रहे थे कब से? कथा फिक्स हुई है अभी, तुम 4 साल से वेट कर रहे थे. लेकिन ये निश्चित तौर पर आज अगर आप यहां बैठे हैं, आपके पितृ पितृ लोक में प्रसन्न हो रखे, निश्चित आपको साधुवाद दे रहे होंगे कि हमारे पीढ़ियों में हमारे जो वंशज हैं वो भागवत सुनने के लिए जा रहे हैं, तो आपके किए हुए सुकृतों का फल आपके पितरों को भी लगेगा. और वो भी अगर यथावत कहीं गलत जगह पर होंगे पितृलोक में, तो वो उचित जगह पर पहुंच जाएंगे आपकी कथा के प्रभाव से. या प्रवचनाला ऐकण्यासाठी भक्तगणांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावलेली होती. या निमित्तानं वल्हाण मैदानात मंगलमय वातावरण निर्माण झालेलं होतं.